विद्यार्थी मित्रों, आज पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी बुद्धिमत्ता या विषयावर आकलन या पाठातील इंग्रजी अक्षरमाला किंवा इंग्रजी वर्णमाला यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भात काही ट्रिक्स आपण या ठिकाणी पाहत आहोत. मागच्या पाठामध्ये आपण आकलन या शब्दाचा अर्थ समजून घेतला होता. आकलन म्हणजे समजून घेण्याची प्रक्रिया. आपण नेमकं समजून घ्या आणि मग निष्कर्षाकडे चला. मागील पाठामध्ये अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगितलं होतं की सर्व अंकांचे नंबरिंग पाठ करून ठेवा. त्यांचा उपयोग आता या पाठामध्ये कसा केला जाईल तो आपण पाहणार आहोत. अक्षरांचा क्रमांक लक्षात ठेवावा. अक्षरांचा क्रमांक लक्षात ठेवल्याने तुमच्या वेळेची फार बचत त्या ठिकाणी होत असते आणि त्यामुळं अक्षरपट्टीकडे पुन्हा पुन्हा परीक्षा प्रश्नपत्रिके येतील पुन्हा पुन्हा ती पट्टी उचकून पाहण्याची गरज पडत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी जी हा डावीकडून आता मी ज्या बाजूला त्या ठिकाणी आहे उभा समोर तुमच्या फळ्यावर फळ्याचा किंवा आपण जेव्हा पेपरला लिहायला बसतो आपली डावी बाजू नेहमी डावी बाजू असते आणि उजवी बाजू नेहमी उजवी बाजू असते आणि म्हणून या ठिकाणी जी हा डावीकडून 7व्या क्रमांकाला आहे. या जिल्हा अजून एक क्रमांक इथं दिलेला आहे पा 19 हा उजवीकडून आलेला आहे. अशा पद्धतीनं हा क्रमांक आपल्याला पटकन लक्षात ठेवता येतो. त्याचा उपयोग आपल्याला उदाहरणामध्ये पटकन सोडवण्यासाठी होणार आहे. जेव्हा अक्षरामधलं अंतर काढायचं असेल किंवा फरक काढायचा असेल तेव्हा त्याचा उपयोग हा होत राहणार आहे. गटातील अक्षरे आता या मुद्द्यामध्ये इंग्रजी अक्षरवारीमध्ये एकूण 25 अक्षरांमध्ये 5 गटात त्याची विभागणी केलेली आहे. पहिल्या 5 अक्षरांचं वाचन मी इथं करतो ए बी सी डी ई. उदाहरणार्थ इथं तुम्ही दिलेलं आहे ए बी सी डी ई. आता याच अक्षरमालेला उलट लिहा. कधी कधी परीक्षेत अशा प्रकारची अक्षरमाला तुम्हाला दिली जाते आणि तिची उलट करायची असते किंवा काही क्रम सांगितलेले असतात. पहिलं अक्षर उलट करा, तिसरं अक्षर उलट करा किंवा पहिलं आणि तिसरं अक्षर उलट करा किंवा पहिलं चौथं अक्षर उलट करा आणि मग ती लिहा. अशा वेळेला ती आपल्याला कशा पद्धतीने लिहायची त्याचं एक उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे. समजा ए बी सी डी ही अक्षरमालेचा गट जो आहे तो उलट सुलट जो आहे तो असा आहे आणि उलट जर लिहायचा असेल तर मग ई पहिल्यांदा तुम्हाला लिहावा लागेल. ई बी सी बी ए हा उलट गट त्या ठिकाणी तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं कुठलाही गट असो तो तुम्हाला तयार करता आला पाहिजे. त्यानंतर अक्षरमालेमध्ये विशिष्ट क्रमांकाचे अक्षर डावीकडून किंवा उजवीकडून. आता अक्षरमालिका ही अगदी तोंडपाठ जर झाली तर तिचे जसे आपण गणितामध्ये पाढे बोलतो तसे त्या ठिकाणी अक्षरांचे क्रम आपल्याला सहजासहजी तोंडपाठ होत असतात. उदाहरणार्थ ए म्हटलं की लगेच 1 25 हा शब्द आपल्या तोंडातून लगेच पटकन आला पाहिजे. सी 3 23 पी 16 10 व्ही 22 4 असं कुठलंही अक्षर जर उच्चारलं तर त्याचा क्रमांक हा सुलट आणि उलट किंवा डावीकडून किंवा उजवीकडून असा त्याचा अर्थ आपण घेणार आहोत. तर ती क्रमांक आपल्याला तोंडपाठ करून ठेवा आणि यापुढील व्हिडिओ अधिकाधिक त्या ठिकाणी पाहत राहा. मी पुढील काही भागांमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवून दाखवणार आहे.